आयडिया व्हिडिओ अंगणवाडी मधील मुलांच्या मातांसाठी। नमस्ते, आजच्या मीटिंग मध्ये आपले स्वागत आहे। आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाला सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील भावना ओळखण्याची वर्कशीट तसेच दिवे आकर्षक पद्धतीने कसे सजवायचे ह्या व्हिडिओबद्दल तुमचे अनुभव नक्की सांगा। आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढूया। फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू, तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबूया। आपल्या ह्या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया। सर्व मातांनी गोलात बसावे। मध्यभागी ताट, चमचा आणि मोबाईल ठेवा। मोबाईलच्या स्क्रीनवर काही क्षणासाठी चित्रांचे चार तुकडे दिसतील। मातांनी ते चित्र कशाचे आहे हे ओळखून ताटावर चमच्याने मारायचे आहे। जी माता सर्वात जास्त चित्र ओळखेल त्या मातेला विजेता म्हणजेच विनर घोषित करण्यात येईल। आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आपण थाळी सजवा ही क्रियाकृती केली होती। चला आता याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। अच्छा, आत्ता समजलं की आपली वाढ कशी होते। उत्तम। आता मला हे सांगा की शरीराच्या उत्तम वाढीसाठी कोणत्या गोष्टींची गरज असते। दूध आणि हिरव्या भाज्या आणि फळ सुद्धा। आपण व्यायाम पण केला पाहिजे। अरे वा, तुम्ही सर्वजण तर खूप हुशार आहात। तुम्हा सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे। चांगली वाढ होण्यासाठी आपल्या शरीराला खूपशा पोषक तत्वांची गरज असते। खाण्यात जर आपण विविध रंगांची फळं, भाज्या आणि धान्य यांचा समावेश केला तर सगळे जरुरी पोषक तत्व अगदी सहज आपल्याला मिळतात। असंच एक महत्त्वाचं पोषक तत्व आहे लोह। तुम्हाला माहिती आहे का आपल्या शरीराला लोहाची गरज का असते? का असते दीदी? रक्तात ऑक्सिजन मिसळण्यासाठी लोह खूप आवश्यक आहे। शरीरात लोहाची कमतरता असेल तर अनिमिया होऊ शकतो। त्यावेळी तुम्ही आराम केलात तरीही तुम्हाला अशक्त आणि थकल्यासारखं वाटत राहतं।
हो, पण आपल्याला लोह कुठून मिळतं दीदी? लोह मिळतं ते मटार, पालक, बटाटे, डाळी, सुका मेवा आणि मच्छी मधून. आणि हा, व्हिटॅमिन सी युक्त अन्नासोबत लोह खाल्लं गेलं तर आपल्या शरीराला अधिक प्रमाणात लोह मिळतं. व्हिटॅमिन सी मिळतं ते आवळा, संत्र, लिंबू आणि आंबा यासारख्या फळांमधून. अरे वा, आंबा तर माझं खूप आवडतं फळ आहे. खाण्याच्या या गप्पांमुळे मला तर आता खूप भूकच लागली आहे दीदी. हो पिंकी, चला गरमागरम जेवण जेवूयात. आशा आहे तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया. चित्रात दाखवल्याप्रमाणे एका कागदावर पंख्याचे चित्र काढा. मुलांना रंगीत कागदाने पंख बनवून वर्कशीटवर चिकटवण्यास सांगा. वर्कशीट पूर्ण केल्यानंतर पुढील आठवड्यात वर्कशीट आपल्यासोबत घेऊन या. मुलांना ही वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का? हा अनुभव आमच्याबरोबर नक्की शेअर करा. आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत. अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.